आणि प्रशासन गंभीर नाही असा आरोप काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी बुलडाणा इथं प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. काँग्रेसच्या दुष्काळी पाहणी दौऱ्याची सुरुवात आज विदर्भातल्या बुलडाणा जिल्ह्यातून झाली. पाऊस कमी झाल्यामुळे गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण होणार आहे हे माहीत असतानाही सरकारनं आणि प्रशासनानं हव्या त्या उपाययोजना केल्या नाहीत. त्याचप्रमाणे दुष्काळी परिस्थितीत रोजगार हमी योजनेअंतर्गत कामं कमी असून प्रशासन संथ गतीनं काम करत आहे असं ते म्हणाले. याविरोधात तीव्र आंदोलन करून जनतेला दिलासा देण्याचं काम काँग्रेसच्या माध्यमातून केलं जाईल आणि जनतेच्या हितासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरणार आहे असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी यावेळी दिला. 20 कोटी खर्च झाला, 10 कोटी मागून मिळत नाही आहेत. अर्ध्या टँकर आता सुरू नाही. अनेक ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी टंचाईच्या माध्यमातून ज्या महिन्यापर्यंत सगळ्या उपाययोजना करायला पाहिजेत ते कामं अजून सुरू नाही. टंचाईच्या माध्यमातून टंचाई असलेल्या भागामध्ये रोजगार हमीचे कामं मोठ्या प्रमाणात सुरू करायला पाहिजेत.